पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मध्ये आदिवासी विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा गजब कारभार पाहायला मिळत आहे तालुक्यात झालेल्या तीनशे चार कामांपैकी एकशे आठ कामे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार अहवालातून समोर आला आहे पाहुयात या संदर्भातील ही बातमी बात विक्रमगड तालुक्यातील अनेक रस्ते विहिरी आणि मंगल कार्यालय ही प्रकल्प नसल्याची अथवा गायब झाल्याची बाब समोर आली आहे आदिवासी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा भ्रष्टाचाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकलेला दिसतोय ही काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून करण्यात आली गेली अनेक वर्ष हे प्रकरण भ्रष्टाचाराचा विषय बनत चाललं असताना तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये पालघर जिल्ह्यातील योजनेअंतर्गत दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या दरम्यान केलेल्या कामाची पाहणी आणि चौकशी करून अहवाल देण्याचे काम मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला दिले या संस्थेने पाहणी करून तेरा यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला या अहवालात सादर केलेली माहिती धक्कादायक आहे तेरा एप्रिल दोन हजार सतराला ला अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिन्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याचा खुलासा मागितला मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही खुलासा मिळाला नाही त्यानंतरही अधिकारी गप्प बसले होते त्यानंतर परत तब्बल नऊ महिन्यांनंतर खुलासा मागितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर पाठवले तत्कालीन बेजबाबदार उप अभियंता आणि शाखा अभियंता यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे ही काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच झालेली आहेत परंतु आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी आणि कामाची शहानिशा करून रक्कम अदा करायची असते या अहवालात अनेक कामे झाली नसल्याचे समोर आले आहे प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या देखील भ्रष्टाचारात समावेश असल्याचं समोर येत आहे आदिवासी प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई